1 मे कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने भिक्षुकांना अन्नदान करण्यात आलं. महाराष्ट्र राज्यासह सोलापुरात गेल्या 15 दिवसांपासून संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे भिक्षुकांना देखील उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना सहकार्य करण्याच्या हेतूनं राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीनं 1 मे कामगार आणि महाराष्ट्र दिनानिमित्त अक्कलकोट रोड या भागातील भिक्षुकांना एकत्रित करून त्यांना सकाळ आणि सायंकाळचं अन्नदान डॉक्टर गोवर्धन सुंचू यांच्या हस्ते करण्यात आलं. या पुढे देखील भिक्षुकांना अन्नदान करण्यात येईल असं डॉक्टर गोवर्धन सुंचू म्हणाले. महाराष्ट्र दिन 1 मे कामगार दिनानिमित्त राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने अक्कलकोट रोड या ठिकाणी भिक्षुकांना एकत्रित करून त्यांना अन्नदान कार्यक्रम करण्यात आले, त्यांना अन्नदान वाटप करण्यात आले. गेल्या 15-20 दिवसापासून महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे प्रत्येकाने संकटित झालेले आहे आणि राज्यात लॉकडाऊन आहे. सोलापूर शहरात देखील लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्यामुळे भिक्षुकांना अनेक पटीने त्रास होत आहे असा विचार करून 1 मे हा कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, या निमित्ताने या भागातील भिक्षुकांना आम्ही कार्यकर्ते सर्व मिळून एकत्रित करून त्यांना आजचा 2 वेळेचं जेवण आम्ही त्यांना दिलेले आहे. यावेळी बालाजी बुधारम, सतीश गोरंटला, सोमनाथ कनकी, रमेश शेरला, अंबादास देवीदास, तिम्मप्पा मातगुंडी आदींची उपस्थिती होती.